नमस्कार, महावाईस न्यूज मध्ये मी संध्या। नालासोपाराच्या तुळीस पोलिसांनी महागड्या चारचाकी गाड्या चोरणाऱ्या अट्टल चोरांच्या आवळल्या मुसक्या। त्यांच्याजवळून चोरी केलेल्या काही गाड्या ताब्यात घेतल्या, आणखीही काही गाड्या चोरी केल्या असल्याची शक्यता तुळीस पोलिसांनी व्यक्त केली। आता सविस्तर बातम्या। तुळीस पोलीस ठाण्याचे पथक आचोळी डोंगरी येथे गस्त घालत असताना त्यांना स्विफ्ट आणि इनोवा ही वाहने संशयस्थितरित्या फिरताना दिसली। या पथकाने चौकशी करण्यासाठी एक वाहन अडविण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी स्विफ्ट गाडी चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या पथकाने या वाहनाचा पाठलाग केला। त्या वाहनाचे टायर फुटल्याने ते पोलिसांच्या ताब्यात सापडले। पोलिसांनी या प्रकरणी सुनील चौरेसिया वय वर्ष 34, सुरेश चिमाली वय वर्ष 24, रणजित चौधरी वय वर्ष 28 व तारकेश्वर राय वय वर्ष 35 या आरोपींना अटक केली आहे। सर्व आरोपी सराईत वाहन चोर असून त्यांनी विविध ठिकाणाहून चोरलेली 5 वाहने पोलिसांनी जप्त केली। त्यांच्याकडून वाहन चोरीचे साहित्य, बनावट नंबर प्लेट आदी मिळून 24 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तुळीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन, सहाय्यक पोलीस निरीक्षक साणप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली। तुळीन पोस्टच्या हद्दीमध्ये झालेला आहे। तुळींज मधील हासोळा डोंगरी परिसरामध्ये आमचे डीबीचे अधिकारी सपोनी साणप आणि त्यांची टीम पेट्रोलिंग करत असताना तिकडे त्यांना संशयास्पदरित्या हासोळा डोंगरीच्या बाजूला एक स्विफ्ट आणि एक इनोवा कार रात्री दिसून आल्या। आणि मग त्यांनी त्या संदर्भात थोडी चौकशी केली असताना ते सदरचे ज्या कारमध्ये बसलेले इसम होते, स्विफ्टमध्ये 2 आणि इनोवामध्ये 2, यांच्या हालचाली त्यांना संशयास्पद आढळून आल्या। त्याच्यामुळे त्यांनी त्यांना विचारपूस करत असताना इनोवामध्ये बसलेले जे 2 इसम होते ते गाडी घेऊन पळत सुटले। त्याच्यामुळे त्यांना डाऊट आला आणि त्यांनी मग स्विफ्टमधल्या 2 लोकांना ताब्यात घेतलं आणि इनोवा कारचा पाठलाग केला। पाठलागाच्या नंतर त्यांना संतोष भवनपर्यंत पाठलाग केल्यानंतर त्या दोघांना ताब्यात घेतलेला आहे। आतापर्यंत झालेल्या चौकशीमध्ये हे 4 जण अट्टल गाड्या चोरणारे गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झालेलं आहे आणि त्यांनी आतापर्यंत आपल्याकडे अशा प्रकारचे बरेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। सदर इसमांचा आता तपास चालू आहे त्यांच्या वास्तव्याबद्दल आणि त्यांच्या मोडसबद्दल। आता हे जे आतापर्यंतच्या तपासामध्ये आम्ही 4 गाड्या रिकव्हर केल्या, त्याच्यामध्ये ठाणे सिटी, ठाणे ग्रामीणमधल्या पण 2 गुन्ह्यामध्ये आपण गाड्या रिकव्हर केल्यात आणि एक आपल्याकडचं एक गाडी आपल्याकडचे ह्युंडाई क्रेटा ही गाडी आपल्याकडच्या तुळीच्या गुन्ह्यामध्ये ती आपण रिकव्हर केलेली आहे। ह्या गाड्यांचा वापर ज्या गाड्यांचा अपघात झाला असतो आणि त्या गाड्यांचं पूर्ण बॉडी क्रश झालेली असते अशा गाड्यांच्यावर यांचे बॉडी पार्ट्स वापरण्यासाठी परराज्यामध्ये गाड्यांचा वापर व्हायचा। आतापर्यंत आपल्याला हैदराबाद किंवा गुजरात इकडे ह्या गाड्यांची डिलिव्हरी व्हायची पार्टसाठी अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। नक्कीच आतापर्यंतच्या तपासामध्ये गाड्यांची चोरी आपली